ये बहुत बड़ा इनिशिएटिव है। कोई भी इकोनॉमिक सोच रहा है तो यही बेस्ट ऑप्शन है। कंफर्टेबल है, टाइम सेविंग है, दिस इज फास्टर। 40 रुपए मध्ये इकडे आलेलो आहे, तो 100 इयर्स का विजन देख के बना। मी तर खुश है। गवर्नमेंट्स ऑन अ फैबुलस जॉब। जय महाराष्ट्र। नमस्कार मुंबईकर, जय महाराष्ट्र। तर आपल्या मुंबईकरांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे, ती म्हणजे मुंबईतील सर्वात पहिला अंडरग्राउंड मेट्रो BKC ते RHA विलार पर्यंत सुरू झाला आहे। या 10 स्टेशनच्या प्रोजेक्ट्समध्ये 9 स्टेशन तर अंडरग्राउंड आहेत। आपल्याला तर माहितीच आहे मुंबईचं ट्रॅफिक किती भयंकर आहे ते, पण आता ह्या भयंकर ट्रॅफिकमध्ये घाम गळायची गरज नाही, कारण तुम्ही ह्या अंडरग्राउंड मेट्रोमुळे फक्त 20 मिनिटात आरामदायी आणि AC प्रवास करू शकता। चला तर मग आपण लोकांशी गप्पा मारूया आणि ह्या अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन बद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया। नमस्कार सर, आपल्याला माहिती आहे मुंबईमधलं हे पहिलं अंडरग्राउंड मेट्रो आहे, तुम्ही ह्याच्यामधून ट्रॅव्हल केलं आहे का? हो, आता ट्रॅव्हल केलेलं आहे, खूप सुंदर आहे। महाराष्ट्र शासनाने जी काय आता नवीन मेट्रो लाईन 3 जी काय सुरू केलेली आहे, त्यासाठी प्रवाशांना खूप आरामदायक आणि सुखदायक प्रवास होत आहे। आता आपण हे बायपास करून मोठी शुद्ध नाडी केलेली आहे, हे एकदम क्लास म्हणजे परदेशातल्या सुविधा इथं मिळणार आहेत। मी इंटरनॅशनली ही काही अंडरग्राउंड मेट्रोज ट्राय केल्या आहेत, इंडियामधल्या पण इतर ठिकाणी केल्या आहेत, तर दिस इज ॲट पार विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, बेटर दॅन मोस्ट अदर्स, सो ग्रेट। हेसल फ्री आहे, फॅसिलिटी चांगली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वेल डेव्हलप आहे, असं वाटतंय का इथे येऊन काही येस आपण ना कुठेतरी इंटरनॅशनल सिटीमध्ये आपण राहतो आणि प्रवास करतो आहे। सिनियर सिटीजनसाठी हे किती फायदेशीर असतं? सिनियर सिटीजनसाठी हे एवढं महत्त्वाचं आहे मॅडम की ह्याच्यामध्ये जास्त गर्दी नसणार आणि जे लोकल ट्रेन आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनला जायला खूप दगदग आहे, पण आता ह्याच्यामध्ये आम्ही चांगलं फिरू शकतो सिनियर सिटीजन। मैंने मेट्रो लिया, मेट्रो से मुझे समझ लीजिए आधा घंटा में मैं इधर पहुंच गया। इज अ बेस्ट कम्यूट एवर, आई डोंट नीड माय कार एनीवेयर। जो ट्रैफिक लगता था हमको रोड पे वो उससे हम बच गए, और अच्छे से बहुत अच्छा इनिशिएटिव है। द गवर्नमेंट्स डन अ फैबुलस जॉब एंड द पब्लिक शुड डेफिनेटली शिफ्ट टू यूजिंग दिस एज मच एज पॉसिबल। सर आप नॉर्मल मेट्रो से ट्रैवल करते हो, उसमें ज्यादा टाइम जाता है या इसमें ज्यादा टाइम जाता है? नहीं, दिस इज फास्टर। कम्यूटर्स के लिए फॉर अ लॉन्ग डिस्टेंस बहुत कंफर्टेबल, फास्ट ट्रैवलिंग, फास्ट ट्रैवलिंग है, और मतलब बहुत एक्सपेंसिव नहीं है, बजट फ्रेंडली है, सो मॉडर्न एंड इट लुक्स लाइक वर्ल्ड क्लास, यू नो, एंड क्वाइट अ फैंसी ट्रेन एंड लग्जरियस प्लैटफॉर्म्स एंड स्टेशन एंड एवरीथिंग, सो एंड इट वॉज अ वेरी सीमलेस राइड। मुंबई मेट्रो मधून ट्रैवल केला असेल तर तुमचा एक्सपीरियंस काय आहे? खूप छान आहे, खूप छान आहे। इनफैक्ट मी पहिले जेव्हा यायचो इकडे तेव्हा मी कार प्रिफर करायचो, म्हणजे हायर करायचो कारसाठी, आता मी फक्त 40 रुपयामध्ये इकडे आलेलो आहे। 40 रुपीज का राईड फ्रॉम अंधेरी टू BKC इज वर्थ इट, बिकॉज हम AC में आ रहे हैं और बिना धूल मिट्टी वगैरह, एंड जल्दी से आ रहे हैं, सो दॅट मेक्स अ बिग डिफरन्स। आय थिंक दॅट्स गोइंग टू बी सच अ बून फॉर द पब्लिक। अकॉर्डिंग टू युअर एक्सपिरियन्स आय थॉट लाईक यू टोटली एन्जॉयड युअर राईड, राईट? Yes, definitely. I enjoyed my ride and so did my friend. And it was a great experience for us. Actually, मैं travel करती हूँ मरोल नाका से, तो वहाँ से BKC आने में मुझे ऑलमोस्ट 1.5 घंटा लगता था, अभी मेट्रो से मुझे 20 मिनट्स लगता है, तो एक्सपीरियंस तो ऑब्वियसली बहुत अच्छा है। आज ये लेवल पे आया है कि वी आर ऑलमोस्ट लाइक गोइंग टूवर्ड्स अ यूरोपियन मेट्रो सिस्टम। तो आपको अगर सपोज ऑफिस में डेली ट्रैवल करना है तो आप क्या प्रेफर करोगे, बस, कार, ऑटो या फिर मेट्रो? आई विल प्रेफर मेट्रो। आता अस्तित्वात असणार सरकार आणि त्याने केलेला हा उपक्रम हा नक्कीच वाकण्याजोगा आहे आणि चांगला आहे उपक्रम, 100% चांगला आहे। तर मित्रांनो, मी सुद्धा अंडरग्राउंड मेट्रो मधून प्रवास केला आहे आणि ह्यापेक्षा आरामदायी प्रवास मी आधी कधी अनुभवलाच नाही, ना उन्हाचं टेन्शन, ना पावसाचं टेन्शन, आणि ना त्यातून या मुंबईच्या ट्रॅफिकचं टेन्शन। तर मुंबईकरांनो, मुंबई मेट्रो लाईन 3 प्रवास झाला आहे आता वेगवान, सोपा आणि परवडणारा। हे फक्त एक नवीन प्रवासाचं साधन नाही तर विकासाच्या दिशेने घेतलेलं एक पाऊल आहे। जय महाराष्ट्र।